मी नमस्कार. अहमदपूरचा आठवडी बाजार सोमवारी भरणारा आठवडी बाजार जो की अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भरायचा आणि त्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ट्रॅक रनिंगचा ट्रॅक बनवत तो तिथला बाजार आता निजवंते नगरला इकडे थोडगा रोडच्या निजवंते मैदानावरती आता भरवण्यात आलेला आहे. तर या बाजारामध्ये जे व्यापारी आहेत भाजीपाला विक्रीसाठी त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय भूमिका आहे त्यांचा व्यापारी या ठिकाणी व्यवस्थित चालतोय का त्यांना काय अडचणी येत आहेत. आपल्यासोबत एक व्यापारी आहेत. किती दिवसांपासून हा तुमचा व्यापार भाजीपाल्याचा व्यापार किती दिवसांपासून चालतो? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून भाजीपाल्याचा व्यापार आहे. आणि मग अहमदपूरला किती वर्षापासून? अहमदपूरला 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. आतापर्यंतच्या जो बाजार भरायचा तो कुठे म्हणजे जिल्हा परिषदेच्या बाजारची तशी तर अहमदपूरला पहिल्यापासूनच सोय नाही. मुळामध्ये पहिला रोडवर बाजार भरत होता. तिथे ट्रॅफिक असल्यामुळं तिथला बाजार वरी घातला आणि वरला बाजार परत आणखीन कोर्टाच्या समोर घातला. तिथे सुद्धा अडचण आहे. जर इथं जर सर्व सोय करून दिली तर अडचण दूर होईल थोडीशी. म्हणजे आज जो या ठिकाणी निजवंते मैदानावर भरलेला जो बाजार आहे हो ना, तुमच्यासाठी योग्य आहे? योग्य आहे, इथंच योग्य आहे. योग्य व्यवस्थित आहे. फक्त रोडवर थोडं पोलीसवाल्यांनी सहकार्य करून रोडवरली पब्लिक मध्ये आणून घालावी एवढं करावं. म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. सर्वांना फायदा होईल त्याचा. मुख्य रस्त्यावर बसणारा व्यापारी वर्ग मध्ये आणून बसतो. हा बस एवढी अडचण आहे. कारण परत आणखीन ते जाम करून सोडणार तिथला रस्ता. एवढं जर लक्ष दिलं प्रशासन तर योग्य होऊन जाईल सर्व. तर या ठिकाणी या व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांनी सांगितलं की हा जो बाजार आहे तो योग्य आहे, या ठिकाणी भरणारा योग्य आहे. पण रस्त्यावर बसणारा व्यापारी वर्ग मात्र मध्ये आणून बसवला पाहिजे. आजी आल्यात आजींच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया काय म्हणणं आजी? कसं काय करायचं आता? शेतवाले कसं करावं आता? आम्ही लोक समजी गेले रोडला. या मैदानात जो बाजार भरला हे व्यवस्थित आहे का जिल्हा परिषद पेक्षा का तिथं व्यवस्थित? हे व्यवस्थित आहे. तसलं काहीच नाही, व्यवस्थित आहे. पण लोक पळून चालले इकडे, बाहेर रोडला चालले. बसले जाऊन आई तर कुणीच नाही, गिरायकच येईल. कसं करावं आता? आम्ही शेतवाडी गरीब मिळाला की आम्ही कोण येईल? आम्ही कसं मारवायचं? ढिगारा जावाय समजा लोक रोडला. एक बाजारचं ढिगारा झालं नसतं सकाळीच द्या म्हणलं होतं शिवसाहेबला तिकडं. पूर्ण बघा तुम्ही बाजार इकडं कसं झालं ते. आधी झालं दोन तीन भाजी विकल्या गेले, काय फेकून द्यायला वाटतं? काय करावं टाकून दिली आम्ही. ते काय करा, तिकडले लोक इकडे आणून बसवतात, गिरायक तरी येईल. आता तुमची ही भावना जी आहे बाहेरच्या व्यापाऱ्यांना मध्ये आणून सीओ साहेबांपर्यंत आपण पोहोचू म्हणजे ते व्यवस्था करतील आणि तुमचा व्यापार बाहेर गेले. तर या ठिकाणी ही सगळी व्यापारी मंडळी प्रतिक्रिया जाणून घेत असताना एकत्रित झालीत. पण यांचं म्हणणं एकच आहे, या ठिकाणी जो व्यापारी वर्ग आहे या मैदानातून बाहेर जातोय तो बाहेर न जाता मैदानाच्या मधल्याच बाजूला बसवला तर इथं हा बाजार अगदी व्यवस्थित होणार आहे. गिराईक व्यवस्थित आणि जिल्हा परिषदला व्यवस्थित होतं तिकडं तर हे व्यवस्थित तिकडे बरं आहे. तरी आता काय करावं? आता इकडं पडलेलं अंजाना मध्ये बसले ना हे व्यवस्थित चालणार आहे. अर्धे इकडे आहेत, अर्धे तिकडे आहेत, अर्धे तिकडे आहेत. तीन वाजत आले काही नाही, आनंद आहे तिथं बी आहे. बघू अजून दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतात इकडे जिल्हा परिषदला भरवा बाजार. जिल्हा परिषद इथं पुढे या, इकडे या. थोडग्या रोडला रस्ता कमी आहे. आणाव कसे वजे? वजे आणायला वाहन तिथं आम्ही एसटी देणार काय येणार आम्हाला? आणि ह्याच्यासाठी जमणार बी नाही आम्हाला. इथं बाजार कोण आहे का बघा? इथं समजा रोडला पॅक झाले, लाईटची संध्याकाळी सुविधा नाही, मग कशामुळे आम्ही इथं जग हे येणार? म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं हे बाजार चलू शकत नाही, आम्हाला वजन डोसक्यावर आणू शकतच नाही. वाहनात आणायला गेलं तर या रोडवर ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे आम्हाला इकडे जमतच नाही. पाहिजे जिल्हा परिषदलाच पाहिजे.
रोडवर राहू द्या जसं होत तसं पहिलं कुठं बी राहू द्या आम्हाला काय इकडे नका अजिबात इकडे नका सकाळी चांगलं इथं मध्ये बसल्यावर चलून आलं चांगलं आणि आता सगळं रोड बाहेर पसरल्यावर मधला 5-5 हजाराचा माल का आमचे घर विकून द्यायचं का पत्र आहे का आमच्या घरावर कसं करायचं नगरपालिकेची गाडी आणून माल भरत असला तर बरं नसता मी डायरेक्ट शिवपाशी येऊन फाशी घेणार आहो बघा तुमची मागणी काय आमची मागणी जागा कुठंतरी नाही तुम्हाला आता जागा मिळाली ग्रहण दिले बाहेर रोडला बाकीचे लोक गेले मधले लोकांना काय जेवण करायचं का इथं बसून आमची मागणी ह्या जागी सगळ्यांना बसायचे असले तर बसायचे रोडचे जर माणसं बसू दिले तर आमची मागणी नगरपालिकेच्या तिथे येऊन फाशी घ्यायची तयारी आता नगे अर्ध्या तासाच्या आत 10,000 काही व्यापारी त्रस्त झाले त्यांमध्ये अर्धे बाहेर अर्धे मध्ये ही व्यवस्था याकडे मात्र नगर परिषद प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि या व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांची अडचण आहे मध्ये बसलेल्यांचा भाजीपाला घेतलेला माल हा तसाच राहील बाहेर रस्त्याला जाणाऱ्यांचा माल विक्री होईल मग यांचं होणारं नुकसान याला जबाबदार कोण असणार आहे हीही अडचण असणार आहे त्याच्यामुळे या प्रश्नाकडे प्रामुख्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि रस्त्याच्या कडेला आत बाहेर जे मैदानाच्या बाहेर बसलेले जे व्यापारी वर्ग आहेत त्यांना आतमध्ये बसवावं म्हणजे सगळ्यांचा व्यापार अगदी कमी जास्त प्रमाणात सुरळीत होईल बाजार गेला होता न्यूज महाराष्ट्र टुडे.